हा माझा दावा नाही आहे की या 5 वर्षांमध्ये आम्ही सर्व चांगलं केलं, आमच्या त्याने सगळी कामं संपली, 5 वर्षात सगळी कामं होऊ देखील नाही, होऊ शकत नाही, पण माझा हा दावा जरूर आहे आणि खुलं आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, तुमच्या 15 वर्षाचा हिशोब तुम्ही द्या, माझ्या 5 वर्षाचा हिशोब मी देतो, तुमच्या 15 वर्षापेक्षा माझ्या 5 वर्षामध्ये दुप्पट काम जर झालं नसेल तर जनतेच्या दरबारी मत मागायला देखील जाणार नाही. बंधू भगिनींनो, 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिकतेतून या महाराष्ट्राची सेवा आपण केली आहे. या महाराष्ट्राच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप कोणी लावू शकला नाही, या महाराष्ट्रामध्ये घोटाळे होऊ दिले नाही, जनतेचा पैसा जनतेच्याच कामी लागला पाहिजे याकरता या महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्ष आपण काम केलं. आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं या ठिकाणी केली, आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो. गेल्या 5 वर्षामध्ये शेतीवर सातत्याने संकट येत गेली, प्रत्येक संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं होतो. या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या महाराष्ट्रात आपण केली, 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, आजही कर्जमाफी बंद केली नाही. आम्ही सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी हा कर्जमुक्त होत नाही आमची कर्जमाफी बंद होणार नाही, आजही आपली कर्जमाफी आम्ही सुरू ठेवली. बंधू भगिनींनो, आमचा शेतकरी जिथे जिथे अडचणीत आला, मग कधी कर्जमाफी करायची आवश्यकता असली तर कर्जमाफी केली, कधी दुष्काळाचं अनुदान दिलं, कधी अतिवृष्टीचं अनुदान दिलं, कधी अवर्षणाचं अनुदान दिलं, कधी बोंडअळीचं अनुदान दिलं, कधी ड्रिपचं अनुदान दिलं, कधी शेततळ्याचं अनुदान दिलं, कधी ट्रॅक्टरचं अनुदान दिलं. जेव्हा जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत आला, या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने उभं राहिलो. आणि बंधू भगिनींनो, आपण जर हिशोब लावला, गेल्या सरकारच्या 15 वर्षामध्ये त्यांनी शेतकऱ्याला दिले 20,000 कोटी 15 वर्षामध्ये, आणि आपल्या सरकारने 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले. ते वर्षाला शेतकऱ्याला 1,200 कोटी द्यायचे, वर्षाला आम्ही 50,000 कोटी रुपये दिले. आणि एवढंच नाही, तर या शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर केवळ त्याला मदत करून चालणार नाही, सातत्याने येणारा दुष्काळ याचा जर सामना करायचा असेल तर शेतकऱ्याच्या विहिरीला, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे, शेतकऱ्याला सिंचन दिलं पाहिजे. 1.5 लाख शेततळी तयार केली, 1,60,000 विहिरी तयार केल्या, आणि त्या माध्यमातून 5 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कृषी पंप देऊन सिंचनाची व्यवस्था उभी केली. जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली, या योजनेतनं मोठ्या प्रमाणात काम केलं. 19,000 गावांमध्ये दुष्काळमुक्तीचा संकल्प घेऊन, संपूर्ण समाज सोबत घेऊन, त्या ठिकाणी दुष्काळ मुक्तीचं काम हे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं. आणि यासोबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाची कामं या ठिकाणी केली. गेल्या 5 वर्षात 140 धरणांचं काम, जे अपुरे सिंचन प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण केलं. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सिंचन प्रकल्प केवळ सुरू व्हायचे, ते पूर्ण कधीच व्हायचे नाही. मारुतीची शेपटी तरी थांबेल पण सिंचन प्रकल्पाचं काम थांबायचं नाही. अशा प्रकारे या सिंचन प्रकल्पातनं केवळ पैसे खाण्याचं काम व्हायचं, पण गेल्या 5 वर्षामध्ये 140 प्रकल्प आपण या ठिकाणी पूर्ण केले. आपण बघितलं आपल्या या ठिकाणी देखील शहापूर बृहत लघु पाटबंधारे असेल, शहापूर लघु पाटबंधारे असेल, वाढ प्रकल्प असेल, पोपटखेड असेल, खिरकुंड असेल, या सगळ्या प्रकल्पांना त्या ठिकाणी पैसा देऊन आणि ती प्रकल्प पूर्ण करण्याचं काम आपण केलं. यातल्या अनेक प्रकल्पामध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी पाणी भरलेलं दिसत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहापूर बृहत योजनेवर 122 कोटी रुपये आपण दिले. पूर्णा बॅरेज नेरधामणा 310 कोटी रुपये आपण याच्यावर दिले. आणि बंद नलिकाच्या माध्यमातून काम आपण सुरू केलं आणि त्यातनं जवळजवळ 15,000 एकराला लाभ आता शेतकऱ्यांना मिळण्याची वेळ आली आहे. तिथे पाणी साठलेलं आहे आणि आता त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीला सिंचन देण्याचं काम आपण करतोय. एकूणच जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं आपण केली.